नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल दररोज होत असते. एका बाजार समितीत भाजीपाला तर दुसऱ्या बाजार समितीत फळं कांदे बटाट्यांचा व्यवहार होत असतो. याच बाजार समितीच्या वाहनातून 1.5 महिन्यापूर्वी नेण्यात येत असलेली 57 लाखांची रोकड लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडली होती. यामध्ये बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या गोपनीय जबाबात देवीदास पिंगळे यांचं नाव समोर आलं. या प्रकरणी चौकशीसाठी 3 वेळा बोलावूनही हजर होत नसल्याने अखेर देवीदास पिंगळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान ती रक्कम ज्या उच्च पदस्थ पदाधिकाऱ्याकडे जाणार होती त्याबाबतचे पुरावे तपासादरम्यान उपलब्ध झाल्याने या गुन्ह्यामध्ये बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांना आज रोजी अटक करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 13 बाजार समित्यांमध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे. देशभरातल्या बाजार समित्यांमध्ये नाशिक बाजार समिती आपलं वर्चस्व राखून आहे. मात्र देवीदास पिंगळे यांच्या रूपात एक मोठा मासा SEBच्या गळ्याला लागलाय. त्यामुळे यापुढेही नाशिक बाजार समितीचा कारभार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारच्या निशाण्यावर असणार हे निश्चित. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.